उदयनराजे उभे आहेत म्हणजे शंभूराजच उभे आहेत असे समजून सर्वांनी काम करा. शंभूराज देसाई यांचे पाटण तालुक्यातील कार्यकर्त्यांना आवाहन. माझ्या नेत्याला मी शब्द दिला आहे, तो मी खाली पडू देणार नाही. तसाच मी तुमचा नेता आहे. उदयनराजे यांना भरभरून मते देण्याचा माझाही शब्द तुम्ही खाली पडू देऊ नका असे आवाहन शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील कार्यकर्त्यांना केले. पाटण तालुक्यातील गुडे ढेबेवाडी येथे उदयनराजे शंभूराजे यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यामध्ये ते बोलत होते. एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड. जसं माझ्या व्यक्तीची जबाबदारी आहे, माझ्या नेत्याने मला शब्द टाकलाय, तो खाली पडू द्यायचा नाही, ही माझी जशी जबाबदारी आहे तशी आज तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तुमच्या नेत्याने तुम्हाला शब्द टाकलाय, तो शब्द खाली पडू द्यायचा नाही. भरभरून पेट्या या कमळाच्या चिन्हावरच्याच आपल्या भागातल्या ठिकाणी या निवडणुकीत असल्या पाहिजे. निवडणुकीच्या ठिकाणी आपल्याला मी नम्र विनंती करतो. पदाधिकारी बूथवरचं नियोजन आपापल्या ठिकाणी गावामध्ये येऊ शकते. तसं माझ्या विधानसभेला आपण करतो तसं नियोजन सगळे पदाधिकारी आपल्या भागामध्ये करतील. फक्त कुठेही आपण हलगर्जीपणा करायचा नाही, साहेब उभे नाही असं बिलकुल समजायचं नाही. उदय महाराज उभे आहेत म्हणजे शंभूराज देसाई उभे आहेत असं समजून सगळ्यांनी काम करा. एवढी विनंती करतो. भरभरून मतदान माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांना कमळाच्या चिन्हावरती आपण येणाऱ्या 7 तारखेला करावं अशी विनंती करतो. 29 तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची सभा 1 वाजता करायला आहे. वाहनांचं नियोजन बाकी सगळी जबाबदारी त्या विभागातल्या पदाधिकाऱ्यांच्या वरती आपण दिलेली आहे. मोठ्या संख्येनं आपण सगळ्यांनी या सभेला उपस्थित राहू. विभागातले पदाधिकारी इतर सगळं नियोजन या ठिकाणी आपलं करतील अशी विनंती करतो.